नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. वाहतुकीचे नियम मोडत गाडी चालवणाऱ्या चालकाला चाप विचारण्यास गेलेल्या पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. आदित्य फड असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्हात नाका सिग्नलवर विरुद्ध दिशेने कार घेऊन जाताना आदित्य फडला वाहतूक पोलीस अजित खैरमोडे यांनी रोखलं. खैरमोडे यांनी आदित्यकडे लायसन्स मागणी केली, मात्र आदित्यने वाहतूक पोलिसांना उद्धटपणे उत्तर देत लायसन्स नाही, मी सरकारी वकिलाचा मुलगा आहे, काय करायचं ते करा अशी धमकी दिली. त्यानंतर आदित्यने खैरमोडे यांच्या अंगावर गाडी घालत तेथून पोबारा केला. हा सगळा प्रकार तिथे लागलेला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. खैरमोडे यांनी वायरलेस वर घडलेल्या प्रकारची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर नितीन कंपनी जवळ आदित्यला वाहतूक पोलिसांनी पकडलं. आदित्यला त्याच्या बोलेनो गाडीसह नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे त्याच्या विरोधात पोलीस अजित खैरमोडे यांनी गुन्हा दाखल केला. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील माजी सरकारी वकील संगीता फड यांचा मुलगा असल्याचे आदित्यने सांगितले. नौपाडा पोलिसांनी मात्र आदित्य फड यांच्या विरोधात 349 अन्वये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.